नमस्कार, मी जगदीश। मुंबई 24 खास सदरामध्ये आपलं स्वागत। मराठी माणसानं ठरवलं तर तो शून्यातून विश्वही निर्माण करतो, याचीच प्रचिती युवा व्यावसायिक हेरंब सहस्रबुद्धे यांचा जीवनप्रवास पाहिल्यावर येतं। हेरंब सहस्रबुद्धे यांनी नाशिक ते लंडन हा प्रवास करत भारतीयांची छाप त्यांच्या वस्तूतून तसंच संस्कृतीची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। टँजेट या कंपनीच्या निर्मितीतून या त्यांच्या प्रवासात आलेले अनुभव जाणण्याचा प्रयत्न केला आहे पत्रकार हेमंत जोशी यांनी। पाहूया या खास वृत्तातून। मुलाचे पाय पाण्यात दिसतात असं म्हणतात। साधारणतः 3 वर्षापूर्वी मी लंडनला गेलो होतो मिफ्ता निमित्तानं। या मिफ्ता कार्यक्रमाची जबाबदारी लंडनमधल्या ज्या काही तरुणांवर होती त्यात एक हेरंब सहस्रबुद्धे नावाचा तरुण होता, तो नाशिकमधला, त्यामुळे पटकन त्याच्याशी ओळख झाली। खूप बोलका होता। आम्ही लंडनमध्ये फिरत असताना किंवा कार्यक्रमाच्या निमित्तानं इकडे तिकडे काही माहिती घेत असताना आम्हाला वारंवार हेरंबची खूप मदत होत होती आणि या साऱ्या स्वयंसेवकांमध्ये उठून दिसला तो फक्त आणि फक्त हेरंब आणि लक्षातही राहिला हेरंब सहस्त्रबुद्धे। मी त्याला सहजच विचारलं की तू इथे कसा आलास, का आलास, तर तो म्हणाला की लंडनमध्ये मला केव्हाही नोकरी मिळेल पण मला येथे नोकरी करायची नाही, मला लंडनमध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्या जिद्दीनं मी आलो आहे। मी म्हटलं तू श्रीमंत घरचा असशील म्हणून हे एवढं डेअरिंग केलं असेल। तो म्हणाला नाही, मी अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे, विवाहित आहे, माझ्यावर कौटुंबिक जबाबदारी आहे, पण एक पॅशन म्हणून किंवा वेगळं काहीतरी करायचं म्हणून मला इथे याय मी इथे आलो आणि मी नक्की इथनं काहीतरी वेगळं करून दाखवेन। मग आम्ही 2-4 दिवस एकत्र होतो, त्याच्याशी बोलत होतो, चर्चा करत होतो। मला स्वतःला वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे त्याच्याशी त्या पद्धतीने बोलत होतो आणि बोलता बोलता मी त्याला म्हटलं, हेरंब मी तुला फक्त एकट्याला पुन्हा एकदा भेटायला येईल। त्याला ते गंमत वाटलं, त्याला वाटलं की जसं एखाद्या ट्रेनमध्ये ओळख झाली की आपण म्हणतो पुन्हा भेटू आणि पुन्हा आयुष्यभर कधीही भेटत नाही, त्याला ते तसंच वाटलं असावं। मी लंडनहून परतलो आणि पुन्हा 15 दिवसांना लंडनला त्याला भेटायला गेलो। त्याला आश्चर्य वाटलं आणि मग त्यावेळेला अगदी 24 तास माझ्या आणि हेरंबच्या मैफिली चालायच्या आणि मी त्याला म्हणालो की हेरंब तू एक दिवस खूप मोठा माणूस होशील, पैसे हातात नसताना तू एवढी हिंमत ठेवतो, एक मराठी माणूस साता समुद्रापलीकडे येतो, नक्कीच तू वेगळं काहीतरी करून दाखवशील, व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे। आणि त्यांनी ते तसं करून दाखवण्याला सुरुवात केलेली आहे किंवा त्या मार्गावर तो चालला आहे, कारण अलीकडे नव्या मुंबईत जे ग्लोबल कोकण नावाचं जे एक्झिबिशन प्रदर्शन भरलं होतं त्या प्रदर्शनामध्ये एकमेव लंडन स्थित असलेल्या माणसाचं तिथे स्टॉल होता आणि तो होता हेरंब सहस्त्रबुद्धेचा, त्याच्या टँजंट या कंपनीचा। हेरंबनं स्वतःची टँजंट नावाची अत्यंत तरुण वयामध्ये कंपनी सुरू केली आणि आता त्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे, हेरंब वाहवा मिळवतो आहे। आणि त्यातलं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की लवकरच लंडनमध्ये हेरंब भारतीय ब्रँडेड वस्तूंचं स्वतंत्र असं दालन उघडतो आहे, डिपार्टमेंटल शॉप उघडतो आहे आणि तोच त्याचा खरा कौतुकाचा विषय आहे आणि त्यावरच आज हेरंबला मी बोलतं करणार आहे। फॉर्च्युनेटली योगायोगानं हेरंब आता या क्षणी आमच्या स्टुडिओमध्ये आला आहे आणि मी त्याला म्हटलं की ग्लोबल कोकण आणि तुझी लंडनमधले ड्रीम्स या सगळ्या विषयांवर या सगळ्या प्रवासांवर तू आम्हाला सगळी सविस्तर माहिती दे। आता तुमच्यासाठी हेरंब सहस्त्रबुद्धे। नमस्कार हेरंब, तू कसा हा सगळा प्रवास तू कसा केव्हा गेला लंडनला आणि काय त्या सगळ्या याच्यावर आम्हाला सविस्तर सांग। ही गोष्ट साधारणपणे 2008 सालापासून सुरू झाली। 2008 साली मी थोडासा भारताच्या बाहेर जाण्याचा विचार असा करू शकलो की माझी स्वतःची ॲडव्हर्टायझिंगची कंपनी होती नाशिकमध्ये आणि त्याच्या माध्यमातून मी इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस यांचं मी मीडियाचं काम बघायचो। त्यानिमित्ताने माझ्याकडे नाशिकमधल्या वायनरीज यायला लागल्या आणि त्यांचे लेबल्स डिझायनिंग, त्यांचं फोटोग्राफी, त्यांचे प्रेझेंटेशन्स ही सगळी कामं करायला सुरुवात झाली आणि तिथं मला थोडंसं अशी एक संधी दिसली की ह्या प्रॉडक्टच्या निमित्ताने मला भारताच्या बाहेर जाऊन स्वतःला आजमावता येईल। व्यवसायाचंच स्वरूप होतं। मग थोडा अभ्यास करायला सुरुवात केली। अभ्यासामध्ये असं जाणवलं की टोटली डिफरंट वर्ल्ड आहे, वेगळं जग आहे, त्या जगातलं कल्चर वेगळं आहे, तिकडची काम करण्याची पद्धत वेगळी आहे। आपण म्हणतो आपण थर्ड वर्ल्ड कंट्री आहोत, सो फर्स्ट वर्ल्डमध्ये काय असणार माहीत नाही,
मग एक व्यवस्थित असा अभ्यास करूनच तिकडे काम करावं या अनुषंगाने मग मी थोडंसं काय अभ्यास करावा या दृष्टीने शोध घ्यायला सुरुवात केली. आणि मी MBA इन इंटरनॅशनल मार्केटिंग हा माझा एक कोर्स तिकडे कम्प्लीट केला. 1.5 वर्षाचा कोर्स होता माझा. कुटुंब इथे ठेवून ग्रॅज्युएशननंतर 13 वर्षांनी पुन्हा अभ्यास करायचा होता. ही सगळी जबाबदारी पार पाडत मी तिकडे गेलो. सर्व स्वतःच्या पैशांनी तिकडे एक जुगार खेळायचा, आयुष्यातला एकच जुगार आता खेळायचा अशा पद्धतीने गेलो होतो. आणि लंडनमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीने एक कॅल्क्युलेटेड रिस्क माझ्यासाठी मी ठरवली होती त्या पद्धतीने मी काम करायला सुरुवात केलो. अभ्यासाच्या माध्यमातून मी इंडियन वाईन्सवरती भरपूर रिसर्च करायला सुरुवात केली. त्या रिसर्चच्या माध्यमातून माझ्या प्रोफेसर्सने मला प्रचंड मदत केली, कारण भारतीय वाईनबद्दल फार असं काही डॉक्युमेंटेशन नाही आहे. प्रॉडक्ट्स तिथे अवेलेबल आहेत पण प्रॉडक्ट्सचं प्रॉपर प्रमोशन होत नाही. आणि माझा हाच कळीचा विषय होता की मला इंडियन वाईन्स का सस्टेन होत नाही आहे, का तिकडे मार्केटमध्ये स्वतःचं प्रेझेन्स क्रिएट करत नाही आहे, हा माझा कळीचा विषय होता. त्यानिमित्ताने लंडन चेंबर ऑफ कॉमर्समध्ये माझी प्रोफेसर मला घेऊन गेली. तिथं मी इंडियन वाईन्सबद्दल प्रेझेंटेशन दिलं. बऱ्याच लोकांनी मला दाद दिली की तुझ्यामुळे आम्हाला इंडियन वाईन्स काय आहेत हे कळलं. अशा पद्धतीने मला एक उत्स्फूर्त अशी दाद एका वयस्कर ब्रिटिश माणसाने दिली. त्यानंतर लंडन इंटरनॅशनल वाईन फेअरमध्ये भारतीय वाईन्सना एक प्रतिनिधी म्हणून मी तिकडे उभा राहायचो. इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्ड, भारतातले वाईन सोमेलियर्स, वाईन मॅन्युफॅक्चरर्स यांच्याबरोबर मी तिथे चर्चा करून त्यांना तिकडची सगळी मदत करायचो की इकडचं कल्चर कसं आहे, इकडच्या वाईन्समध्ये कॉम्पिटिशन काय, आपला प्लस पॉईंट काय, आपला निगेटिव्ह पॉईंट काय. सो एक आपला स्वॉट ॲनालिसिस करून मी त्यांना सगळी मदत करत होतो. ओव्हर अ पिरियड इंडियन वाईन्सनं मी तिकडे एक चांगल्या पद्धतीने पोझिशन करायला सुरुवात केली. त्याच्याच बरोबरीने मी जेव्हा जेव्हा भारतात यायचो तर भारतात आल्यानंतर आणखीन इतर प्रॉडक्ट्सची पण माझ्याकडे इन्क्वायरीज हळूहळू यायला लागल्या. आणि MBA तिथून झाल्यामुळे एक थोडासा एक सिस्टमॅटिक ॲप्रोच माझा सुरू झाला होता. त्यानिमित्ताने मग मी प्रत्येक प्रॉडक्टचं एक आधी अभ्यास करायचो, त्याची पोटेन्शियल काय आहे, त्याच्यासाठी ॲडव्हान्टेज तिथे काय आहे, तिथे खरंच त्याची म्हणजे कॉम्पिटिटिव्हनेस तिकडे होईल का, प्रूव्ह होईल का, या पद्धतीने मी एक अभ्यास करायचो, त्याचा रिपोर्ट तयार करायचो. आणि मग प्रॉडक्टच्या पॅकेजिंगमध्ये, प्रॉडक्टच्या प्राइसिंगमध्ये आपण कुठे कुठे काय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती आम्ही बाकीच्या प्रॉडक्ट्सवरती सुरुवात केली. बरं, एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आपल्यासाठी भारतीय बाजारपेठेसाठी असा होता तिकडे की जे बायर्स आहेत तिथले, जे तिकडे विकत घेणारे लोक आहेत, ते 180 दिवसाचं क्रेडिट मागायचे. आणि ह्या क्रेडिटमध्येच आपला जो मॅन्युफॅक्चरर आहे तो थोडासा बॅकफूटवर जायचा. मग जर 180 दिवस यांना क्रेडिट द्यायचं आहे, त्यांचं लेबल लावायचं आहे, तर मग आपण 90 दिवसाच्या क्रेडिटवरती आपलं स्वतःचं एक असं स्टोअर का नाही चालू करायचं की जेणेकरून आपण फक्त आपल्याच वस्तू विकणार. आणि मग त्या माध्यमातून इंडी ह्या कन्सेप्टचा जन्म झाला. इंडी एक्सप्रेसिंग इंडिया या नावाने आपण तिकडे आपलं स्टोअर चालू करतो आहोत लंडनमध्ये. माझी जी कंपनी आहे टँजंट कन्सेप्ट्स, ह्या कंपनीने मार्केट रिसर्च, मार्केटिंग, प्रमोशन, इव्हेंट्स ह्या बऱ्याच गोष्टी करत होती तिकडे. तर त्यानिमित्ताने हेमंतजींची माझी ओळख झाली तिकडे. त्यांचाही बराचसा अनुभव मला उपयुक्त ठरला. त्यांनी काही मला जसं सांगेन गोष्टी युक्तीच्या चार कृष्ण म्हणतो, तसं त्यांच्याकडूनही काही टिप्स मिळाल्या होत्या मला. आणि या प्रवासामध्ये मी वारंवार जेव्हा जेव्हा भारतात आलो तेव्हा त्यांना भेटायचो. आजही त्यानिमित्तानेच मी आलो त्यांना भेटायला की आता मी इंडी हे जे स्वप्न आहे आता साकार करतो आहे. आणि पहिलं स्टोअर आपण लंडनमध्ये चालू करतो आहोत, त्याच्यानंतर आपण फ्रँचायझीज देणार आहोत, लंडननंतर आपण मग त्याला इंग्लंडमधल्या इतर शहरांमध्ये नेणार आहोत, मग युरोपमध्ये त्याला नेणार आहोत, पुढचा टप्पा ऑस्ट्रेलियाचा आहे. असं बऱ्यापैकी ॲम्बिशियस असा सगळा हा प्रोजेक्ट आहे. आणि त्यानिमित्ताने माझी आता वाटचाल चालू झाली. तुला असं वाटतं का हेरम की पुन्हा एकदा भारतात परतावं, की आता तू तिथे म्हणजे खुश आहेस, म्हणजे तुला आर यू हॅपी देअर, की तुला असं वाटतं की नाही मी तिथे जाऊन पश्चाताप केला, उलट 3 वर्ष इथे भारतात मेहनत घेतली असती, नाशिकमध्ये राहिलो असतो, मुंबईत राहिलो असतो, तर अधिक यशस्वी ठरलो असतं असं वाटतं का? यशाची व्याख्या कशी बघायची त्याप्रमाणे मी म्हणू शकेन. इनफॅक्ट लंडनला गेल्यानंतर माझी मराठी सुधारली, माझी भाषा सुधारली, माझं माझ्या भाषेवरचं प्रेम वाढलं, माझं माझ्या देशावरचं प्रेम वाढलं. लक्ष्मी मित्तलबद्दल मी असं ऐकलं आहे की जे स्टील टायकून आहेत त्यांच्याकडे अजूनही भारताचा पासपोर्ट आहे.
तसंच मी पण माझ्यासाठी एक ध्येय ठेवलेलं आहे की आपण आपल्यासाठी रोल मॉडेल रिचर्ड ब्रॅन्सन जरी असला तरी लक्ष्मी मित्तलसारखं इंडियन पासपोर्टच ठेवायचा, ब्रिटिश नागरिकत्व घ्यायचं नाही किंवा कुठल्याही इतर देशाचं नागरिकत्व घ्यायचं नाही आणि आपल्या देशासाठी आपण काय काय करू शकतो ते सगळे प्रयत्न करायचे. आता पण भारतीय जे उद्योजक आहेत विशेषतः मराठी उद्योजकांशी आणि तुझे खूपच चांगले संबंध आहेत, तर तुला असं कुठल्या उद्योजकांची इथली चांगलं सहकार्य होतं किंवा तुला इथले आवडलेले उद्योजक कोणते किंवा तुला काय वाटतं की या सगळ्यांच्या सहकार्याने खूप चांगल्या पद्धतीने तू काम करू शकशील का? फक्त मराठी उद्योजकच तुला मिळतात की नॉन मराठीज पण तुझ्यामध्ये इंटरेस्ट घेतात किंवा त्यांना पण वाटतं की आपले ब्रँड्स तिथे आले पाहिजेत, या सगळ्या दृष्टीने तुझी वाटचाल कशी सुरू आहे? मराठी असल्यामुळे माझा पहिला जो ओढ असतो तो मराठी माणसाकडेच असतो, माझी प्राथमिकता ही मराठी माणसाकडे असते. पण अनबायस्ड माझा ॲप्रोच असतो, असं नाही की तो मराठी आहे म्हणून त्याचं कसंही प्रॉडक्ट जे असेल ते आपण तिकडे विकू याकडे माझा कल नाही. मी मेरिट्सवरतीच त्याला जज करतो. पण अजून तरी मला सुदैवाने मराठी उद्योजक चांगलेच मिळालेत जे इंटरनॅशनल लेव्हलचं काम करतायत, जे उत्सुक आहेत बाहेर जाण्यासाठी, जे तयार आहेत त्याच्यामध्ये काही फेरफार करण्यासाठी, काही अपग्रेडेशन करण्यासाठी. त्यामुळे मी आता भारतातला चहा तिकडे विकतो आहे, नंतर आता मी कोकणातलं कोकम सरबत टेट्रापॅकमध्ये ते लंडनला आता लॉन्च केलं. इंडियन वाईन्सवरती मी मगाशी बोलल्याप्रमाणे इंडियन वाईन्स मी ऑलरेडी करतो आहे. कसं असतं की चांगल्या दर्जाचे आणि वाईट दर्जाचे असे दोन्ही आपल्याकडे वस्तू उपलब्ध आहेत, आपण त्यातल्या त्यात आपण चोखंदळपणे त्या निवडायच्या आणि मग त्याच्यावरती काम करायचं. पण तुला असं वाटतं का की मराठी तरुणांनी तुझ्यासारखंच म्हणजे तुझा आदर्श घेऊन लंडनमध्ये तो आला पाहिजे किंवा लंडनमध्ये हे सगळं झालं आला पाहिजे असं तुला वाटतं का? आला पाहिजे याला म्हणजे माझी ना नाही, माझं मी स्वागतच करीन. पण ध्येय हे निश्चित हवं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण माझं कसं होतं, ध्येय निश्चित होतं कारण मला माहिती होतं माझी फॅमिली भारतामध्ये माझी वाट बघती आहे, त्यांना दोन वेळचं पोटभर जेवायला मिळालं पाहिजे ही पण एक माझी प्राथमिकता होती. पण उद्योजक होण्यासाठी मराठी मुलगा नक्कीच प्रयत्न करू शकतो आणि प्रयत्न करत असेल तर त्याला मी नक्कीच मदत करीन. आज तू तुझा अमूल्य वेळ इथे आमच्या स्टुडिओमध्ये घालवलास, आम्हाला सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन दिलं, आम्हाला तुझे हे चार शब्द खूप छान मार्गदर्शनपर वाटलेत. आणि आमचं चॅनल जी कोणी तरुण मंडळी बघतात त्या सगळ्यांना मी हेच सांगेन की जेव्हा केव्हा तुम्हाला परदेशात जायचं असेल, लंडनमध्ये जायचं असेल, हेरंब सहस्रबुद्धेशी नक्की संपर्क साधा, तो तुम्हाला मनापासून सहकार्य करेल. मी त्याला खूप ओळखतो, ही इज हेल्पिंग पर्सन आणि नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या. धन्यवाद. आता या विशेष सत्रात आपण इथेच थांबतोय. पाहत राहा मुंबई 24. नमस्कार.